मनोज दरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडमध्ये बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या बंदला सुरुवात झालेली आहे. माझ्या पाठीमागे आपण पाहतोय हे मराठा आंदोलक जे आहेत ते घोषणाबाजी देखील या ठिकाणी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये नागरिकांना त्यांनी आवाहन देखील केलेलं आहे. विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर मनोज दरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि हा पाचवा दिवस असल्याकारणानं मराठा समाज आक्रमक झालेला आहे. मनोज दरांगे पाटील यांची जन्मभूमी बीड आहे आणि या ठिकाणावरून समर्थन देण्याच्या अनुषंगाने हे मराठा समाज या ठिकाणी काय सांगाल कशा पद्धतीने हा बंद आहे. आज बीड कडकडीत बंद आहे, शांततेत बंद आहे. मनोज दादा जरांगे पाटील गेल्या 5 दिवसापासून कठोर आमरण उपोषण आंतरवली सराटीत करत आहेत. सरकार कुठल्याही प्रकारची गंभीर दखल घेताना दिसत नाही, म्हणून बीड जिल्ह्यातील अखंड मराठा समाजाच्या वतीनं उत्स्फूर्तपणे हा बंद शांततेत पाळण्यात येत आहे. सरकारने आज गंभीरपणे हा बंद घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, जरांगे पाटलांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. काय आवाहन केलं काल नेमकं? व्यापारी असतील, इथलच्या ज्या शाळा महाविद्यालय असेल त्या अनुषंगाने काय नेमकं ठरलं? नाही, बंद हा अखंड मराठा समाजाने पुकारलेला आहे आणि अखंड मराठा समाज ज्यावेळेस बंद पुकारतो त्यावेळेस कुठल्याही आव्हानाची गरज नाही, कारण सगळ्या लोकांना माहिती आहे मराठा समाज हा शांतताप्रिय आहे, सगळ्या लोकांना सामावून घेतो. त्यामुळे उत्स्फूर्तपणे व्यापारी असतील किंवा शहरातले जिल्ह्यातले वेगवेगळे जे कोणी आपल्या फर्मवाले असतील त्या सगळ्यांना विनंती असेल की आपला आपण स्वतःहून उत्स्फूर्तपणे हा बंद पाळावा, या बंदमध्ये सहभागी व्हावं. आमच्याकडून कुठलेही चुकीचं कृत्य किंवा नियम तोडणारं कृत्य कुठलाही समाज बांधव करणार नाही, कुणीही हिंसक वळण या बंदला देणार नाही आणि जे कुणी असं करील ते आमचे समाज बांधव नाहीत असं गृहीत धरून पोलिसांनी आणि आपल्या मराठा सेवकांनी अशा लोकांवरती लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली पाहिजे. तर एकूणच हा बंद शांततेत असेल. मनोजदादांनी जो 5 दिवसाचा आजचा त्यांचा लढा आहे, 5 दिवस झालेत आजच्या या आंदोलनाला त्यांच्या उपोषणाला बसलेत, त्यांचा जीव धोक्यात आहे आणि त्यांच्या जीवाची बाजी त्यांनी लावलेली असताना सरकार आणि सर्वपक्षीय राज्यकर्ते लक्ष देत नाहीत, म्हणून त्यांचं लक्ष वेधण्यासाठी हा बीड जिल्हा अखंड मराठा समाजाचा बंद आहे. तात्काळ मराठा आरक्षणाचं मनोजदादांनी दिलेल्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा येणाऱ्या काळात सरकारला आणि सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील देखील दिला जातोय. काय सगळ्यांना आव्हान काय असेल व्यापाऱ्यांना काय आव्हान? आम्ही अखंड मराठा समाज बांधवातर्फे सर्व व्यापारी आणि शैक्षणिक संस्था चालक प्रतिष्ठान यांना आम्हाला पाठबळ द्यावं म्हणून शांततेच्या बंदचं आवाहन केलेलं आहे. सर्वांनी शांततेतच बंद पाळावा, बंद करावा अशा पद्धतीने आवाहन केलं. मात्र या अगोदर आपण पाहिलं बंदला हिंसक वळण देखील लागलं गेलं होतं. तशा पद्धतीच्या कुठल्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या येऊ नये म्हणून स्पेशली मराठा समाजानं काय काळजी घेतली? मराठा संघर्ष होते माननीय मनोजदादा जरांगे पाटील आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून 5व्या दिवसाचं आमरण उपोषण चालू आहे. हे सर्व करत असताना बीड जिल्हा बंदचे हाक मराठा सेवकांनी दिलेले, मराठा सेवक हा बंद शांततेत पूर्ण व्हावा म्हणून पूर्णपणे सहकार्य करत आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मराठा सेवकाच्या टीम आहेत, त्या या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहेत. या टीमच्या माध्यमातून कोणी हिंसक प्रवृत्ती या बंदमध्ये घुसून काही गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत का हेही पाहिलं जाणार आहे. आणि व्यापारी बांधवांना एक विनंती आहे, तुम्ही आमच्या लेकरांसाठी एक दिवस तुम्ही आपली दुकाने बंद ठेवून या बंद मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. आणि आपण जर आपली एखादी आस्थापना बंद राहिली नाही आणि एखाद्या आमच्या मराठा सेवकांनी तुम्हाला बंद करायची सांगितली आणि तुम्ही ती बंद केली नाही तर त्या ठिकाणी वादांग निर्माण होण्याची चिन्ह असतात. त्यामुळं वादांग टाळलं जावं. अत्यावश्यक सेवांच्या बाबतीमध्ये काय नेमकं निर्णय घेतला गेला? अत्यावश्यक सेवांच्या बाबतीमध्ये ज्या काही रुग्णालय असतील तुमच्या हे असतील त्याच्यामध्ये त्यांना सूट देण्यात आलेली आहे. आपण पाहतोय अत्यावश्यक सेवा असेल त्याचबरोबर व्यापाऱ्यांना देखील आवाहन केलं गेलं आणि अत्यावश्यक सेवांना या बंदमधून वगळण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे हा जो बंद आहे तो बंद आता यशस्वी करण्यासाठी मराठा समाज हा रस्त्यावरती उतरला आहे. या अगोदर जर आपण पाहिलं तर बंदला गालबोट लागलेलं होतं, मात्र तशा पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मराठा समाजाने देखील खूप मोठी काळजी घेतली आणि पोलीस प्रशासन देखील सतर्क आहे. त्यांनी देखील त्या अनुषंगाने चौकाचौकामध्ये तसे बंदोबस्त लावले, त्यामुळे बीडमधला जो बंद आहे तो शांततेत पार पाडत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. कॅमेरा पकड जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.